तूच सुख करता तूच दुख हरता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा गणपती बाप्पा. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि माझ्या हातामध्ये ज्या सुंदर दोन कड्या तुम्ही पाहताय किंवा आत्ता तुम्ही ज्या सुंदर घुंगऱ्यांचा आवाज ऐकला तो आपल्या ज्यांनी तो बनवलेल्या आहेत त्या कड्या, घुंगूर कडी जिला म्हटलं जातं, त्याचबरोबर गणपती बाप्पा म्हटलं, गणेशोत्सव म्हटलं किंवा वेगवेगळे सण म्हटलं की या सगळ्यांमध्ये आपल्याला आपलं घर सजवायला फार आवडतं आणि हे घर छान सजवत असताना आपल्याला तोरण म्हणा किंवा बाप्पासाठी लागणारी कंठी म्हणा किंवा त्या पलीकडे जाऊन आपल्या महिलांना हळदी कुंकवासाठी चौफुले ज्याला आपण म्हणतो ते म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला फार छान वेगवेगळ्या पद्धतीच्या घ्यायला आवडतात आणि मग या वस्तू आपण नेहमी शॉपमध्ये जातो आणि मग कुठेतरी स्टीलच्या वस्तू किंवा काहीतरी तेच रिपीट घेतो. पण आपल्याला कसं छान काहीतरी क्रिएटिव्ह असेल तर आपल्याला सुद्धा ते घ्यायला किंवा आपल्या तसं घर सजवायला आपल्याला जास्त मजा येते. आणि याच सगळ्या वस्तू ज्यांनी बनवायला सुरुवात केली, एक गृहिणीपासून ते बिझनेस वुमेन पर्यंतचा जिचा हा प्रवास आहे, त्या प्रतीक्षा मॅम आज आपल्यासोबत इथे आलेल्या आहेत. प्रतीक्षाज क्रिएशन म्हणून त्यांनी स्वतःचा हा व्यवसाय सुरू केला ज्यामध्ये फार वेगवेगळ्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत आणि त्यातल्या काही वस्तू आज मी तुम्हाला इथे युट्यूबवरती जर कोणी व्हिडिओ हा पाहत असेल तर मी त्यांना इथे ह्या वस्तू दाखवणार आहेत. आणि जर आचार्य 90 FM वरती तुम्ही हा इंटरव्ह्यू ऐकताय तर तुम्ही नक्की जाऊन युट्यूबला या व्हिडिओ नक्की पाहा ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू दिसतील. तर प्रतीक्षा मॅम, तुमचं आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला आज इकडे येऊन, कारण एक गृहिणीपासून सुरू झालेला प्रवास आणि आज छान माझ्यासोबत गप्पा मारायला तुम्ही रेडिओवरती बसलाय, कसं वाटतं? छान वाटतंय. बरं, मला सांगा तुमच्याबद्दल, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, काय? माझं नाव प्रतीक्षा सचिन बोर्ड आणि मी सिवूर्सला राहते, नवी मुंबईला. आणि तर मॅम तुम्ही म्हणजे एक गृहिणीपासूनचा हा प्रवास सुरू झालाय तुमचा, पण मग तुम्हाला असं का वाटलं की आपण या वस्तू अशा वेगवेगळ्या बनवूयात करून? असंच म्हणजे मी सहज एकदा युट्यूब चेक करत होती तेव्हा मग ते कुंकवाचे करंडे एक वेगळ्या अॅक्रॅलिक म्हणून मध्ये येतात, त्या अॅक्रॅलिक मध्ये बऱ्यापैकी ते असे पेंटिंग मध्ये मी बघितलं तर म्हटलं ठीक आहे ट्राय करूया आपण. मग मी एक दिवशी भुलेश्वरला गेली आणि रॉ मटेरियल घेऊन आली आणि मग मी सहज केलं आणि त्यावेळी पिरियड हळदी कुंकवाचा होता ना, म्हणून म्हटलं जातील बघूया ट्राय करूया. मग ट्राय केलं हळदी कुंकवाचे करंडे आणि बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स झाला. म्हणजे आपण म्हणतो ना की सोशल मीडिया वगैरे खूप जास्त फास्ट झालंय तर तुम्ही या सोशल मीडियाचा अशा पद्धतीने फायदा करून घेतला आणि मला असं वाटतं की तुम्ही सुरुवात तुम्ही कंठ्या अगोदरपासून 20 वर्ष झाली मी कंठ्या बनवते. म्हणजे त्याला म्हणजे नॉर्मली मी क्लास केलेला ज्वेलरी मेकिंग क्लास असं असतात ना जे छोटे छोटे क्लास म्हणजे देतात असे पालिकेकडनं, तिकडनं केलेला वा. आणि त्याच्या थ्रू मी कंठ्या खूप वर्ष झाली करते, 20 वर्ष झाली मला कंठ्या मी बनवते त्याच्या. त्या माझ्या अजूनही जेवढे कस्टमर जसे आहेत ते सुरूच आहे. म्हणजे कंठीपासून हा प्रवास सुरू झालाय आणि आता त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केल्या आहेत, बऱ्याच लहान सहान गोष्टी आहेत, म्हणजे अगदी घरांची चौकटीची तोरणं त्यापासून ते मला असं वाटतंय आता घुंगूर कडी सध्या जी खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि त्या पलीकडे जाऊन चौफुले तर आहेतच, प्लस रांगोळी, म्हणजे हल्ली आपल्याला रांगोळ्या काढत बसायला वेळ नसतो, मग आपल्याकडे घरापुढे रांगोळी आणि घर कसं माझं छान दिसेल, मग त्यामधसाठी हल्ली तुम्ही, मी पाहिले तुमचे बरेच व्हिडिओ की ज्यामध्ये तुम्ही रांगोळ्या सुद्धा बनवता. पण मग ह्या सगळ्या एक एक गोष्टी कशा सुचत गेल्यात, म्हणजे तुम्ही चौफुल्यांचं सांगितलं, बाकीच्या गोष्टी कशा? रांगोळीमध्ये काय झालं ते एकदा मी असं युट्यूब फेसबुकवरती ती मॅट रांगोळी नॉर्मल बघितली तर विचार केला आपण ट्राय करूया. मग परत मी एक साधा बनवला, त्यावेळी होतं आपलं गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी मी ट्राय केलं आणि त्यालाही खूप छान असा रिस्पॉन्स आला, कारण त्या बघता क्षणी अशा वाटतात त्या फुलांच्या आहेत आणि लोकांना असं कसं आता लोकांना तेवढा वेळ मिळत नाही आणि साध्या रांगोळ्या कशा नॉर्मली हे होतात की फिसकटला जातात वगैरे, ह्या कशा मॅट रांगोळ्या ठेवल्या की त्या तशाच राहतात, काही चेंज होत नाही त्याच्या, म्हणून मग त्या सुरू केलं आणि त्याही खूप मी त्याच्यामध्ये व्हरायटी करत गेली, मग ते तोरण असू दे, मोठ्या मोठ्या रांगोळ्या असू दे, वेगळ्या वेगळ्या सुरुवात केली.
क्या बात आहे, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जो काही प्रयत्न केलेला आहे तो खरंच लाजवाब आहे. कारण म्हणजे मला श्रोत्यांना सांगायला अतिशय आनंद होतोय की बऱ्याच महिला ज्या घरी असतात किंवा गृहिणी म्हणून काम करत असतात, खरं तर गृहिणी घराची जबाबदारी पार पाडणं ही खूप मोठी गोष्ट आहे एका स्त्रीसाठी. पण ते पार पाडत असताना मी माझे छंद कशी जोपासते आणि ते छंद जोपासता जोपासता आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने सबल होतीये हाही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही त्यामध्ये खूप छान पद्धतीने क्रिएटिव्हली तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट झालेला आहात मी असं म्हणेन. श्रोते, आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये आज आपण प्रतीक्षा मॅम सोबत अशाच या छान दिलखुलास गप्पा मारत राहणार आहोत. सगळ्या गृहिणींसाठी छान ही मुलाखत असणार आहे, तर या मुलाखतीचा आस्वाद आपण घेऊयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि गणेशोत्सव विशेष आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रतीक्षा भुवट मॅम. आणि प्रतीक्षा मॅम सोबत आपण छान गप्पा मारतोय. ब्रेक पूर्वी त्यांनी सांगितलं की कशी या बिझनेसची त्यांनी सुरुवात केली. मॅम चौफुले झाले आणि कंठी झाल्या, तर साधारणपणे म्हणजे ह्या जे काही तुम्ही चौफुल्यांचे डिझाईन वगैरे बनवता त्या खूप क्रिएटिव्ह आहेत, किती वेळ लागतो साधारणपणे एक वस्तू बनवायला? सुरुवातीला अशी डिझाईन सोचेपर्यंत खूप वेळ जातो. म्हणजे आपण मी नॉर्मल रॉ मटेरियल पहिला असे ठेवते आणि मी बघते हे छान दिसेल का ते छान दिसेल, त्याने युनिक दिसलं पाहिजे काही वेगळं. कारण युनिक घेतलं नाही तर लोकांना कळत नाही असं, तर मग ते पहिला ट्राय करते आणि मग नंतर पटकन होतात. मग हार्डली 10 to 15 मिनिट्स मध्ये फटाफट बनवता. क्या बात आहे. आणि कंठी वगैरे बनवायला, कंठीला म्हणजे मला आता ह्याच्यामध्ये 20 वर्ष मला हार्डली अर्धा तासात मी कंठी बनवून टाकते. वाव, म्हणजे इतकी सुंदर कंठी आणि तुमचा हात त्यावरती इतका बसलाय. म्हणजे व्हिडिओमध्ये जर कोणी पाहतात युट्यूबला तर त्यांना दिसेल की अतिशय सुंदर कंठी आहे आणि खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. म्हणजे आपलं मन पटकन वेधून घेते. तर अशी ही सुंदर कंठी तुम्ही बनवली आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर हिला अर्धा तास लागत असेल तर खरंच हॅटसॉप आहे तुम्हाला. बरं, या पलीकडे जाऊन प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी बनवत असताना घर आणि ह्या सगळ्या कसं मॅनेज करताय? कारण सीझन वाईज बरेच तुम्हाला ऑर्डर्स असतील किंवा काय? नाही, घर मॅनेज काय आहेत, मिस्टरांचा पण सपोर्ट आहे आणि छोटी जी आहे तिचा पण सपोर्ट आहे. म्हणजे असं प्रेशर नाहीये, म्हणजे मी करते जसं मला वाटेल तेव्हा मी करते असं. त्या बरं. आणि मला अजून विचारायचं आहे की अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तुमच्याकडे? माझं पार्लर पण आहे, मी स्वतःच पार्लरचं पण देते, होम सर्व्हिस देते मी सर्व पार्लरचं. आता मेकअप आर्टिस्ट कम्प्लीट होत आहे माझं, मेकअप आर्टिस्ट पण. किती क्रिएटिव्ह, म्हणजे मल्टी टॅलेंटेड लेडी आज माझ्यासोबत बसली असं मी म्हणायला हवं. आता गणपतीत मोदकही माझे खूप जातात. म्हणजे ह्या वर्षी मी टाकली नाही ऑर्डर, पण तरी पहिल्या दिवशाला 1000 क्रॉस असतात. ओ माय गॉड, तुम्ही मोदक उकडीचे मोदक बनवता? ओ हा, मला तर मोदक म्हटल्यानंतर तोंडाला पाणी सुटलंय. बट क्या बात आहे, म्हणजे सच अ टॅलेंटेड, म्हणजे कमाल. म्हणजे त्या कुकिंगही करतात, त्या छान वस्तूही बनवतात, त्या पार्लरही करतात, म्हणजे फुल पॅकेज आहे तुम्ही. पण मग पार्लर वगैरे कधीपासून चालवतात? पार्लरलाही मला 18 वर्ष झाली, म्हणजे ह्याच्यामध्ये मी 18 वर्ष आहे. आणि त्याला ते पण नॉर्मली म्हणजे छोटी जॉब सोडल्यामुळे मग काय करणार, काय करणार, मग त्याची ती सुरुवात ती केली जास्त बऱ्यापैकी पार्लर पार्लरसाठी. वाव बरं. पण मग मला एक सांगा, पार्लर तुम्हाला तितकंच आवडतं किंवा पार्लरसाठी तुमचं तितकंच हे प्राधान्य आहे, पण मग आता जेव्हा हे सगळे सण एकत्र येतात त्यामध्ये तुम्हाला या वस्तूही बनवायच्या असतात, पार्लरकडेही लक्ष द्यायचं असतं आणि जसं तुम्ही म्हणालात की मोदकांच्या ऑर्डर सुद्धा तुम्ही घेता, तर ह्या तिन्ही गोष्टी कसा काय याचा सगळ्यांचा बॅलन्स साधताय? आता ऑलरेडी खूप ऍक्टिव्ह होऊन जातं, ह्या सगळ्या रात्री बनवते मी गोष्टी. अच्छा, दिवसभर जे आहेत ते पार्लरचे काम असतात. आणि मोदक मी यावर्षी म्हणजे दरवर्षी मी मॉर्निंग म्हणजे रात्री 12 जी सुरुवात करते ते दुसऱ्या दिवशी 12 मोदक कंटिन्यू चालूच असतात. अच्छा, आणि उकडीचे मोदक म्हणजे आपले तांदळाचे उकडीचे मोदक? वा वा वा, क्या बात आहे, खरंच छान. म्हणजे खूप मस्त वाटतंय की आज ज्या महिला विशेष करून मुलाखत ऐकतात ना त्या सगळ्या महिलांसाठी हे खूप छान म्हणतात ना की एक खूप चांगला संदेश देणारी मुलाखत आहे. की प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी काय करू, कशातून पैसे कमवू किंवा कसं.
तर मला असं वाटतं की तुमच्याकडे स्किल हवं आणि हे स्किल मग तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. मॅम मला विचारायचंय की रांगोळ्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद आता तुम्हाला मिळतोय मार्केटमध्ये? रांगोळ्यांना आहे प्रतिसाद, म्हणजे ज्यांना लोकांना माहितीच नाही आपल्या म्हणजे मराठी म्हणजे हे आहे तर म्हणजे लोक आपल्या लोकांना माहिती नाही ही काय वस्तू आहे काय, त्याच्यासाठी मला बाहेर काढायचं हे म्हणजे असं नाहीये की मी पैसे कमवण्यासाठी कोणतंच काम नाही हे मला नॉर्मली मी खूप कमी रेंट मध्ये पण आणि ह्याच्यामध्ये देते पण लोकांना समजायला पाहिजे की हा ठीक आहे. कारण आपल्याही महिला वर्ग खूप कामामध्ये जातो, खूप हॅक्टिक होतं, कधी कधी घर सजवायलाही त्यांना वेळ नाही असतो, मग त्याच्यामध्ये ते काय करू शकतात असं ऑथेंटिक गोष्टी कुठे कुठे काय काय भेटू शकतात, त्याच्यासाठी मग मी ऑनलाईन बिझनेस हा रांगोळ्यांचा वगैरे सुरू केला आहे. क्या बात आहे. नक्कीच मला असं वाटतं की ज्या महिला असतील किंवा जे श्रोते आता ऐकतात आणि ज्यांना ही कल्पना नाहीये की अशा प्रकारच्या रांगोळ्या अशा प्रकारचे तोरण आहेत, तर मी नक्की सजेस्ट करेन सगळ्यांना की जर तुम्हालाही इंटरेस्ट असेल अशा सगळ्या गोष्टींनी तुमचं घर सजवायला आणि तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. मॅमचं स्वतःचं प्रतीक्षा क्रिएशन म्हणून इन्स्टावरती पेज आहे आणि त्याच्या प्राईसवरती आपण या ब्रेक नंतर बोलणार आहोत. म्हणजे प्राईस सुद्धा मॅडमनी जसं सांगितलं की त्यांनी फार कमी ठेवल्यात बरं, आणि त्यांचा जो काही क्राऊड आहे म्हणजे त्यांच्याकडे येणारा जो ग्राहक आहे तो कशा पद्धतीने त्यांनी जमवलाय, कारण तो खूप मोठा टास्क असतो, तर ते त्यांनी कशा पद्धतीने जमवलं याविषयी आपण जाणून घेऊयात. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो कुठेही जाऊ नका, आज प्रतीक्षा क्रिएशनच्या फाउंडर प्रतीक्षा मॅम आज आपल्यासोबत इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा आपण इथे मारतोय आणि ही मुलाखत अशी सुरू राहणार आहे. तोपर्यंत ऐका तुम्ही काही छानशी गाणी, भेटूयात या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवामध्ये आज खेळणाऱ्या या विशेष सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रतीक्षा क्रिएशनच्या फाउंडर प्रतीक्षा भुवट मॅम. आणि त्यांची जी काही आवड होती त्या आवडीलाच त्यांनी एक छान योग्य वळण देऊन त्यांनी त्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांचा एक इन्कम सोर्स बनवलेला आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की त्यांनी खूप छान वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत, जसं कंठी असू देत. घुंगूर कडीवरती मी येईल, म्हणजे आपण सध्या सोशल मीडियावरती जास्त ट्रेंड जर कशाचा चालू आहे आपण अनेक व्हिडिओ जर बघतोय तर ते घुंगूर कडीचे आहेत. मी घुंगूर कडीच बोलतात बरोबर ना, घुंगूर कडी जी पाहिली आहे मी इन्स्टावरती त्यामध्ये प्लेन घुंगूर कडी आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून मॅमनी जी घुंगूर कडी बनवलेली आहे त्यामध्ये मनी सुद्धा मॅडमने ऍड केलेले आहे. सो ही खूप छान क्रिएटिव्ह गोष्ट तुम्ही बनवली आहे. मला सांगा घुंगूर कडी तुम्ही कशी काय ऍड केली त्या सगळ्यांमध्ये? म्हणजे मी जस्ट सामान आणायला गेली मी तिथे, म्हटलं घेऊया ट्राय करूया, तर मी म्हटलं काहीतरी इन्व्हेन्शन करूया, कारण ते रिंग नुसतं ना कधी कधी आरती करताना लागू लागतं बरोबर, असं रिंग मध्ये असं चुकून कुठे अडकू शकतो. म्हटलं आपण मनी टाकून, म्हणजे एक माझ्याकडे मनी होते ते म्हटलं ट्राय करूया आणि मग मी त्यानुसार ही घुंगरू कडी सुंदरच, म्हणजे ह्याला खऱ्या अर्थाने लुक आलाय हा घुंगरू कडीला आणि मग ते छान पण वाटतं आणि ते गच्चही बसतं हलत नाही आणि ते तो छान आवाजही सुंदर येतो नक्कीच. आणि घुंगूर कडी म्हणजे सध्या खूप जास्त ट्रेंड आहे घुंगूर कडीचा, जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की मॅडमकडून ऑर्डर करू शकता. आपल्या इंस्टाग्रामवरती त्यांचं पेज आहे प्रतीक्षा क्रिएशन. मॅडम घुंगूर कडी तुम्ही कसं विकताय, काय प्राइस आहे? ही 120 प्राइस आहे. 120 अतिशय सुंदर आणि ब्रासची आहे, स्टील नाही आहे याच्यामध्ये. सो खूप सुंदर आहे ही घुंगूर कडी, तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. आणि मला काय वाटतं की छान क्रिएटिव्ह आहे, माफक दरांमध्ये त्या विकत आहेत सगळ्या गोष्टी. आणि मगाशी ब्रेकपूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण काही गोष्टी ज्या आहोत ज्या बजेट आपण म्हणतो ना की आपल्या खिशाला परवडणाऱ्या गोष्टी लागतात, त्या सुद्धा एक शून्यातून त्यांनी विश्व त्यांचं निर्माण केलंय आणि आता इथवर येऊन पोहोचलाय. मॅम मला एक विचारायचंय की सुरुवातीच्या काळांमध्ये तुम्ही तुमचा जो एक ग्राहक वर्ग आहे तो कसा बनवला? ग्राहक वर्ग म्हणजे ते जे कुंकवाचे करणे मी छोटे छोटे आधी बनवले, मग मैत्रिणींनी घेतले की एकदम कमी दरात होते, त्याच्यामुळे मग मैत्रिणी म्हणाला ठीक आहे मला 5 दे तुला 5 दे. मग मी एक माझी एक मैत्रीण आहे तिने मला सांगितलं तू एक काम कर इन्स्टा पेज कर त्याच्यावरती तू टाक, म्हणजे तो पर्सनल पेज वरती तुला लोक हे करते बरोबर. मग मी तो पेज क्रिएट केला आणि मग मी बनवत गेले, पण ह्याच्यावरती खूप छान रिस्पॉन्स आला कारण कमी रेटमध्ये मी खूप
चीप रेटिंग मध्ये छान म्हणजे एकंदरीत काय की माउथ पब्लिसिटी वर्ड टू वर्ड म्हणजे जितकं तुम्ही फेस टू फेस मैत्रिणी म्हणा किंवा मला असं वाटतं पार्लर यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट ठरला असेल कारण पार्लरमध्ये अनेक महिला येतात आणि मग त्यावेळेला आपण आपल्या ब्रँडची कशा पद्धतीने पब्लिसिटी करतोय किंवा सांगतोय ते बऱ्यापैकी क्या बात आहे. सो हे झालं की ग्राहक वर्ग. आता मला तुमच्याकडे यायचंय बजेट म्हणजे काय असतं. बऱ्याच जणांना आज जर आपण या वस्तू बाहेर कुठे घ्यायला गेलो एखाद्या मोठ्या शॉपमध्ये तर ते आपल्याला बऱ्याच महाग पडतात. त्यामुळे लोकांचा असा एक मनामध्ये समज झालेला आहे की या गोष्टी घ्यायच्या बघतच नाहीत लोक का तर काही लोक सर्वसामान्य लोक आपण म्हणूयात ते म्हणतात की अरे नाही ते 400-500 असेल महाग असेल. तर मी तुम्हाला असे रिक्वेस्ट करेन की तुम्ही नॉर्मली तुमचे जे काही दर आहेत ते आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगावे. माझ्याकडे 15,000 ते 500,000 15-10 रुपयापासून या गोष्टी आहे. कारण मी हा विचार करते मिडल क्लास लोकांना परवडला पाहिजे. कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो पहिला मी विचारते मी पण मी मिडल क्लासमध्येच आहे मी घेऊ शकते का मग तो विचार येतो असं होतं. कारण आपण आपल्याला फार आवडतं ही गोष्ट द्यावी ती गोष्ट पण आपल्या बजेटमध्ये भेटत नाही. हा बजेट एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बरोबर म्हणून मग त्या बजेटमध्ये कसं बसेल कमीत कमी त्याच्यामध्ये मग मी असं. खूप सुंदर म्हणजे मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आहे. आणि आता हळदी कुंकू सुरू होती तर हळदी कुंकुमध्ये किंवा गणेशोत्सवामध्ये सुद्धा आपल्याला एकमेकांना काही भेटवस्तू द्यायच्या असतील घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा आजकाल आपण बरेच कार्यक्रम करतो ज्यामध्ये आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचे असतात तर त्या रिटर्न गिफ्ट्समध्ये आपल्या खिशाला परवडतील असे अगदी 10 रुपयापासून ते जसं मॅडमनी सांगितलं की 500 ते 1,000 रुपयांपर्यंतच्या वस्तू अवेलेबल आहे तर नक्की आपण ट्राय करायला हव्यात या सगळ्या वस्तू. आणि मॅडम आपण छान गप्पा मारतोय पण मग आता मला विचारायचं आहे की साधारणपणे तोरण वगैरे बनवायला किती वेळ लागतो तुम्हाला. तोरण बनवायला म्हणजे डिझाईन वगैरे व्यवस्थित विचार करायला त्याला जातात 1-1.5 तास जातो एखादे कारण एखादी न्यू डिझाईन कारण विचार प्रत्येक वेळी न्यू डिझाईन मध्ये बरोबर कारण मार्केटमध्ये हे अवेलेबल नसेल आणि मेन कलर कॉम्बिनेशन खूप जास्त मॅटर. कलर कॉम्बिनेशन म्हणजे लोक अट्रॅक्ट कशाने होतात हा विचार करेपर्यंत त्याच्या जास्त बनवायला आपण करू शकतो पण ते आता बरोबर क्रिएटिव्हिटी किंवा काय नवीन करू शकतो नाही करू शकतो त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. बाकी बरोबर खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलायत आणि मुळात खूप बिझी स्केड्यूल मधून तुम्ही वेळ काढून इथे आलायत आणि छान गप्पा मारलात आमच्यासोबत. तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची सगळी माहिती दिली तुम्ही आम्हाला त्यामुळे खूप मस्त वाटलं. आणि जे काही तुम्ही करताय जो बिझनेस तुम्ही सुरू केलाय त्यासाठी तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा आहेत आणि खूप बरं वाटतंय की महिला मुळात पुढे जात आहेत आणि तुम्ही इतर महिलांना सुद्धा असं प्रोत्साहन द्याल आणि प्रोत्साहन द्याल. बाकीच्या महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता का. नाही स्वतःच काहीतरी करा कारण जे स्वतः कारण आताच कसं झालंय ना काही महिला घरी राहतात मला काहीतरी करायचं मग तुमची आयडिया कशात आहे ते विचार पहिला थोडं शांत बसा मी काय करू शकते ह्याच्यापासून सुरुवात करा. कारण आता काय होतंय सगळं मूल घर हे त्याच्यामुळे काय त्यांचे स्वप्न हे झाले राहिले बरोबर अपूर्ण राहिले मग ते नाही करत. कोणाला ड्रॉइंग मध्ये आवड आहे कोणाला कशामध्ये आवड आहे ते तुमची मेन आवड काय आहे ती पहिला बघा बाकीचं नंतर तर भेटत. आणि कसं ना मला असं कायम वाटतं पॅशनला प्रोफेशन बनवलं की कामाचा कंटाळाही येत नाही आणि आपलं आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपण सबळ होऊ शकतो. सो खूप छान संदेश दिला तुम्ही आणि अतिशय वेळात वेळ काढून इथे आला त्यामुळे मी आचार्य 90FM वतीने तुमचे खूप आभार मानते. प्रतीक्षा क्रिएशन जे आहे ते असंच खूप भरभराटीचं हो त्या तुम्ही छान छान अशाच क्रिएटिव्ह गोष्टी वस्तू आमच्या सगळ्यांसाठी मार्केटमध्ये घेऊन येत राहा आणि छान ज्या काही तुम्ही सगळ्या गोष्टी करताय म्हणजे अगदी मोदक बनवण्यापासून असू देत पार्लरपासून असू देत तर या सगळ्या क्राफ्ट्ससाठी असू देत तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्या आचार्य 90FM सगळ्या टीमकडून मनापासून शुभेच्छा. थँक्यू. तर श्रोते हो आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात गणेशोत्सव विशेष आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या प्रतीक्षा क्रिएशनच्या फाउंडर प्रतीक्षा मॅम आणि ज्यांच्या वस्तू ज्या इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत त्याचे आपण काही फोटोज व्हिडिओज तर मी या व्हिडिओमध्ये टाकेनच. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी छान क्रिएटिव्हली बनवलेल्या आहेत त्याचबरोबर एक बिझनेस वुमन म्हणून स्वतःचं असं एक छान अस्तित्व ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांच्यासोबत ही मुलाखत आज आपण इथे घेतली छान गप्पा मारल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीही आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये
मी आरजे कोमल प्रतीक्षा मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.